नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपला सर्वांचं नांदेड फ्री एज्युकेशन या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दहावीच्या अक्षर भारती मराठी या विषयामधील जॉर्ज लोपीस या कवींकडून लिखित हिरवगार झाडासारखं हिरवगार झाडासारखं ही कविता पाहणार आहोत चला तर मग पाहूयात कविता हिरवगार झाडासारखं सर्वप्रथम आपण या कवितेचे कवी जॉर्ज लोपीस यांचा परिचय जाणून घेऊया जॉर्ज लोपीस यांचा जन्म एकोणीसशे पन्नासला झाला मृत्यू दोन हजार पाचमध्ये त्यांचा मृत्यू झाला जवळपास पंचावन्न वर्षांची कारकिर्द आणि पंचावन्न वर्षांच्या कारकिर्दीमध्ये भरपूर मोठं साहित्य त्यांनी लिहिलं आहे एवढंच नाही अत्यंत संवेदनशील कवी आहे सत्यकथा या अंकामधून त्यांच्या काही कविताही प्रसिद्ध झाल्या आहेत रक्तात भिनलेल्या कविता पूर्ण झाल्या आहे हे त्यांचे काही कविता संग्रह प्रसिद्ध आहेत अशा प्रकारे मराठी साहित्यात संवेदनशील वृत्ती निर्माण करण्याचं काम कवी जॉर्ज लोपीस यांनी केलं आहे आता आपण जॉर्ज लोपीस यांच्याकडून लिखित हिरवगार झाडासारखं या कवितेचा आशय जाणून घेऊया कवितेचा आशय कवी जॉर्ज लोपीस यांच्या पूर्ण झाले आहे या काव्यसंग्रहातून हिरवगार झाडासारखं या कवितेमध्ये झाडांच्या सहनशीलता परोपकारी वृत्ती दातृत्व कठीण प्रसंगातही घट्ट पाय रोवून अचल उभे राहण्याचा खंबीरपणा अशा गुणांचं वर्णन केलं आहे झाडांसारखे के हिरवेगार ताजे प्रफुल्लित राहण्यासाठी आनंदी आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी मानवानेही हे सगळे गुण आपल्या अंगी बांधवायला हवेत असा सर्व संदेश कवीने या कवितेतून म्हणजेच हिरवगार झाडासारखं या कवितेतून दिला आहे आता आपण ही कविता वाचून घेऊया झाडं बसते ध्यानस्त ऋषीसारखं मौनव्रत धारण करून तपश्चर्या करतं पक्षी झाडांचे कुणीच नसतात तरीही झाड त्यांचं असतं मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात देवांचे टपोरे थेंब झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग रक्त होते क्षणभर हिरवेगार आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलांसारखं टवटवित झाडांचे बाहू सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी पानझडी नंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं नव्या नवरीसारखं झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी अन झटकली जाते मरगळ पक्ष्यांच्या मंजूळ नादात झाडांचं ही जीवनाचं एक संथगानं दडलेलं असतं एक संथगानं दडलेलं असतं हसावं कसं सळसळत्या पानांसारखं मुळावं मुरावं कसं तर झाडांसारखं घट्ट पाय रोवीत जगावं कसं तर हिरवगार झाडासारखं रोजचं चिंतन करावं कसं तर झाडासारखं अशा प्रकारची ही कविता आता आपण या कवितेतले काही कठीण शब्द आणि वाक्प्रचार जाणून घेऊयात या कवितेतील कठीण शब्द ऋषी नावाचा शब्द आलाय ज्या शब्दाचा अर्थ आहे मुनी त्यानंतर खुडलेल्या नावाचा एक शब्द आलाय ज्याचा अर्थ आहे तोडलेल्या असा त्याचा अर्थ सांगितला त्यानंतर चिंतन नावाचा शब्द आलाय ज्याचा अर्थ मनन असा सांगितलेला आहे किंवा त्यालाच इंग्रजीमध्ये रिफ्लेक्ट असंही म्हटलं जातं त्यानंतर तपश्चर्य नावाचा शब्द आला आहे ज्याचा अर्थ आहे तपस्या त्यानंतर ध्यानस्थ नावाचा शब्द आला आहे ज्याचा अर्थ आहे ध्यान लावून बसलेले मेडिटेटिंग त्यानंतर पालवी नावाचा शब्द आला आहे ज्याचा अर्थ आहे कोवळी पाने त्यानंतर बाहू नावाचा शब्द आला आहे या बाहू या शब्दाचा अर्थ इथे भुजा किंवा आम्स असा घेतला आहे त्यानंतर मरगळ नावाचा शब्द आला आहे ज्याचा अर्थ आहे कंटाळा किंवा डलनेस त्यानंतर मुकाट नावाचा शब्द आला आहे ज्याचा अर्थ आहे शांत किंवा गुपचूप सायलेंटली त्यानंतर मुसाफिर नावाचा शब्द आला आहे ज्याचा अर्थ आहे प्रवासी किंवा वाटसरू ज्याला जे इंग्रजीमध्ये ट्रॅव्हलर असंही म्हटलं जातं त्यानंतर मौन व्रत नावाचा शब्द आला आहे ज्याचा अर्थ आहे न बोलण्याचा नियम वाव ऑफ सायलेन्स असं त्याला इंग्रजीत म्हटलं जातं असे काही या कवितेत कठीण शब्द आले आहेत त्या व्यतिरिक्त काही वाक्प्रचारही आले आहेत जसं कवेत घेणे हा वाक्प्रचार आला ज्याचा अर्थ आहे मिठीत घेणे त्यानंतर काही संकल्पना या कवितेमध्ये आल्या आहेत जसं दव नावाची संकल्पना आली आहे दव म्हणजे काय तर सकाळच्या प्रहरी पानांवर आढळणारे पाण्याचे थेंब म्हणजे दव त्यानंतर दुसरी एक संकल्पना आलेली आहे पानझड पानझड म्हणजे काय तर झाडांची पाने गळून पडण्याची जी प्रक्रिया आहे त्याला या ठिकाणी पानझड असं म्हटलं आहे तर अशा काही संकल्पना या कवितेत आल्या आहेत आता आपण या कवितेचा प्रत्येक चरणानुसार भावार्थ जाणून घेऊया कवितेचं पहिलं चरण झाड बसते ध्यानस्त ऋषीसारखं व्रत धारण करून तपश्चर्या करत पक्षी झाडांचे कुणीच नसतात तरीही झाड त्यांचं असतं मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करतं झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात टपोरे थेंब झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग रक्त होते क्षणभर हिरवेगार आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलांसारखं टवटवीत झाडाचे बाहू सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी कवितेच्या या पहिल्या चरणात कवी जॉर्ज लुपीस म्हणतात झाड एखाद्या ध्यान लावून बसलेल्या ऋषीप्रमाणे मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत शांत अचल उभा आहे पक्षी झाडांचे कोणीही नसतात त्यांचे झाडाशी काहीही नातं तरीही झाड त्यांचंच असतं झाड त्यांना आपलं करतं त्यांना आसरा देतं झाड तोडण्याकरिता त्यांच्या मुळावर घाव घातला तरी ते तोडणाऱ्याला काहीही प्रतिकार करत नाही ते निमूटपणे सहन करतं झाडांच्या पानावरून दवांचे ओले टपोरे थेंब अलगदपणे वहीच्या पानावर उतरतात म्हणजे कापलेल्या झाडांपासून कागदांची निर्मिती होते आणि त्यावर अक्षरे अलगदा उतरतात झाडाकडे टक लावून पाहत राहिलं तर तो हिरवा रंग आपल्या झिरपत जातो हा हिरवा रंग आपल्यातही चैतन्य भरतो आपल्या रक्तात भिनतो आपल्या शरीरात भिनतो नुकतेच खुडलेलं फूल जितकं टवटवीत प्रसन्न दिसतं त्याचप्रमाणे आपलं आयुष्यही प्रसन्न आणि टवटवीत होतं झाड वाटेवरल्या पांथस्थांना वाटेवरल्या वाटसरूंना वाटेवरल्या र मार्गक्रमण करणाऱ्या त्या व्यक्तींना विसावा देतं थकल्या भागल्या शिनल्या जीवांना झाडांच्या छायेत विसावाही मिळतो झाड त्यांना हा आश्रय द्यायला कायमच तयार असतं अशा पद्धतीचा आशय कवितेच्या पहिल्या चरणात कवी जॉर्ज लोपीस यांनी मांडला आहे कवितेचं पुढील चरण पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं नव्या नवरीसारखं झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी आणि झटकली जाते मरगळ पक्ष्यांच्या मंजूळ नादात झाडांचंही जीवनाचं एक संथ गानं दडलेलं असतं हसावं कसं सळसळत्या पानांसारखं मुळावं मुरावं कसं तर झाडांसारखं घट्ट पाय रुबित जगावं कसं तर हिरवगार झाडांसारखं रोजचं चिंतन करावं कसं तर झाडांसारखं पूर्ण झाले आहे या कविता संग्रहातून जॉर्ज लोपीस यांनी ही कविता घेतली आहे या कवितेच्या शेवटच्या चरणात कवी जॉर्ज लोपीस म्हणतात पानझडीचा काळ आला की झाडांची सर्व पानं गळून जातात व तो काळ ओसरल्यावर तीच झाडे पुन्हा नवीन हिरव्यागार पानांनी लगडूनही जातात जणू काही नव्या नवरीसारखी नवे हिरवेगार वस्त्र लेवून सजतात झाडाला जेव्हा नवीन कोवळी पालवी येते झाडाला जेव्हा नवीन कोवळी पालवी येते तेव्हा ती कोवळी लुसलुशीत पालवी पाहिल्यावर आपल्याही शरीरात नवचैतन्य सळसळत ती पालवी पाहताच आपल्या मनाला आलेली मरगळ दूर झटकली जाते झाडावर विसाव्याला येणाऱ्या पक्ष्यांच्या किलबिलाटात झाडावर विसाव्याला येणाऱ्या पक्ष्यांच्या किलबिलाटात झाडांच्या जीवनाचं संथ गाणं आपल्याला ऐकू येतं झाड आपल्याला सळसळत्या पानांसारखं झाड आपल्याला सळसळत्या पानांसारखं मन मोकळे हसायला शिकवतं मातीत घट्ट पाय रोवून उभे असणारे झाड आपल्याला कोणत्याही परिस्थितीत खंबीरपणे उभे राहण्याची वृत्ती शिकवतं मातीत रुजण्याची मुरण्याची कलाही शिकवतं हिरवेगार झाड आपल्याला जगायचं कसं हे शिकवतं तर रोज शांतचित्ताने चिंतन करण्याची कलाही आपल्याला झाडच शिकवतं असा सर्व अर्थ या कवितेच्या शेवटच्या चरणात कवी जॉर्ज लोपीस यांनी सांगितलं आहे अशा प्रकारे हिरवगार झाडासारखं या कवितेत जॉर्ज लोपीस यांनी झाडांच्या सहनशीलता परोपकारी वृत्ती दातृत्व कठीण प्रसंगातही घट्ट पाय रोवून अचल उभे राहण्याचा खंबीरपणा अशा सर्व गुणांचं वर्णन केलं आहे झाडांसारखं हिरवगार ताजं प्रफुल्लित राहण्यासाठी आनंदी आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी मानवानही हे सगळे गुण आपल्या अंगी बांधवायला हवेत असा संदेशही कवीने या कवितेमधून दिला आहे असा सर्व आशय या कवितेत दडला आहे अशा पद्धतीने आज आपण जॉर्ज लोपिस यांची हिरवगार झाडासारखं ही कविता समजून घेतली आहे विद्यार्थी मित्रांनो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्यासोबतच जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद